थकीत भाडं भरण्यासाठी ओटीधारकांना 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश आले. सोलापूर महानगरपालिकेच्या भाजी मंडयांमधील अनेक ओटेधारक भाजी विक्रेते आणि गाळेधारक व्यापाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांचं भाडं थकीत आहे. ही थकबाकी 2.5 कोटींहून अधिक आहे. थकीत भाडं वसूल करा, उत्पन्न वाढवा अशी मागणी नगरसेवकांमधून पुढे आली. पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी वसुलीची धडक मोहीम हाती घेतली. 1 सप्टेंबर पासून एकेका मंडईतील ओट्यांचा लिलाव करण्यात येत आहे. बुधवारी कस्तुरबा मंडईतील ओट्यांचा लिलाव होता. भाजी विक्रेते आणि या भागातील राजकीय कार्यकर्त्यांनी विरोध केला. आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त मागितला. त्यामुळे सर्वजण पालिका आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड, राजाभाऊ काकडे, ओटेधारक संघटनेचे अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी थकीत भाडं भरण्यासाठी ओटेधारकांना 2 दिवसांची मुदत दिली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड आणि राजाभाऊ काकडे यांनी दिली. आम्ही आयुक्ताला सांगू आणि आयुक्ताला व्यापाऱ्याच्या वतीने विनंती करू की आणि थोडी मुदत वाढवून द्या आणि 100% ते कोरोनाचा काळ असल्यामुळे व्यापाऱ्यांची थकबाकी राहिली आहे आणि ह्यात जी कस्तुरबा मंडईमध्ये जी व्यापाऱ्याची जी थकबाकी जास्त दिसत आहे त्यात काही मयत आहेत. मयताची जास्त अमाऊंट रक्कम जास्त आहे. काही जण व्यापार बंद करून सोडून गेलेले असे नाव आहेत त्यांची आहे. मी आते देखील लिस्ट आम्ही वेगळी करायला सांगितलंय आणि उद्याच्याला 50% अमाऊंट महानगरपालिकेकडून महानगरपालिकेला एक कस्तुरबा मंडईच्या व्यापाऱ्याकडून जमा होईल ही आम्ही व्यापाऱ्याकडून ग्वाही देतो. व तसेच की तिथे व्यापाऱ्याला कोणतीही सोयी सुविधा नाहीत. आम्ही नगरसेवक असून गेले 3-4 वर्ष झाले. महापालिकेला सांगतोय आज तिथं पाण्याची व्यवस्था नाही, संडास बाथरूमची व्यवस्था नाही, कशाचीच व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, पत्र्याचं पाणी संपूर्ण लोकांच्या जी व्यापारी आहेत त्यांच्या अंगावर जातंय, जी खरेदीला आहेत त्या लोकांच्या अंगावर जातंय आणि गायांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात तिथं आहे. व्यापाऱ्यांचं संपूर्ण माल गायी खात्यात. या सर्वांचा बंदोबस्त व सर्व सुविधा देखील महापालिकेने द्यावी ही आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना विनंती. आयुक्तांनी काय म्हणले की त्यांचं जे भाडं आहे ते 50% भरलं पाहिजे. पण त्या ठिकाणी असं आहे काही ओट्या जे नाव आहे ते मयत होऊन अनेक दिवस झाले. त्यांचं भाडं डबल टिबल असं म्हणजे त्यावेळेस वाढत गेले. असे आम्ही त्या उपायुक्ताला बोलून विनंती केली की साहेब ती जे आकडे आहे ती बाजूला ठेवा. जे आता सध्या व्यापारी आहेत त्यांच्याकडनं जेवढी अमाऊंट होईल, कारण 2 वर्ष कोरोना काळामध्ये गेलं आहे, असे म्हणजे व्यापाऱ्याची परिस्थिती नाही एकदम 30,000 आहे तर कुठलं असं पटकन आणून भरायचं असं नाही. जेवढे त्यांनी देईल 10,000 5,000 ते भरून घ्या आणि ही रक्कम जर तुम्ही भरून घेतल्यानंतर त्यांना जी सुखसुविधा असतील ती तुम्ही दिली पाहिजे. आमच्या प्रभागमधले 4 नगरसेवक अजित भाऊ काकडे वंदनताई हे सर्वांना घेऊन आज त्यांनी आम्हाला एक मार्ग काढून दिला. आयुक्त साहेबांना भेटलो, ते आयुक्त साहेबांनी म्हणले 50% रक्कम भरा. आता जे गोर गरीब आहे ते 20%, 30% जे आहे त्यांचे त्यांनी 50% भरून सर्वांनी महापालिकेला सगळा आमचा सपोर्ट व्यापाराचा आहे आणि जेणेकरून कस्तुरबा मंडई ही सर्वात जुनी सोलापूरमधली सर्वात जुनी मंडई आहे. आडत व्यापार ही सुद्धा अगोदर कस्तुरबा मंडईमध्ये होता. बाजार समिती सुद्धा कस्तुरबा मंडळमध्ये होती. असल्या जवळजवळ 1951 साली जी मंडई आहे बांधलेली त्याच्या अगोदरपासून असेल. असं या मंडईमध्ये घाणीचं साम्राज्य साचलंय. ह्याला टोटल महापालिकेला सारखा अर्ज देऊन हे करून तरी महापालिकेचं दुर्लक्ष आहे. जेणेकरून आयुक्त साहेबांनी आम्हाला जसं सपोर्ट करतो त्या पद्धतीने आम्हाला सुख सुविधा करून आमचे तेवढे आम्ही महापालिकेला सहकार्य करू अशी भावना ओटेधारक संघटनेचे अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी व्यक्त केली. यावेळी ओटेधारक संघटनेचे सचिव सावंत यांच्यासह ओटेधारक उपस्थित होते.